नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। सिंदखेड राजा तालुक्यातील साठेगाव या गावात दरवर्षीप्रमाणे जानुबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 12 गाड्या रामायण महाभारत या सोहळ्याचे आयोजन येथील गावकरी सोंगाच्या रूपात करत असतात। 100 वर्षापूर्वीची ही परंपरा आजही या गावात बघायला मिळते। त्या गावात वंजारी समाज महाराजांची यात्रेचे आयोजन करीत असतात। जानुबा महाराज हे कोकणातून नैसर्गिक वातावरणासाठी आले होते। साठेगाव या ठिकाणी त्यांचे मंदिर प्रचलित आहे। यावेळी बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या नोकरी वर्ग, मजूर वर्ग, महाराष्ट्रात कुठेही कामाला असेल किंवा नोकरीवर असेल तर ते रामनवमी निमित्त आपल्या गावात दर्शनाकरिता येत असतात। यावेळी गावातील मुली ज्यांचे लग्न झालेले आहेत ते बाहेरगावी सासरी जरी असेल तरी ते या यात्रा निमित्त महाराजांच्या दर्शनाकरिता येत असतात। जानुबा महाराज यात्रा निमित्त देवीचे सोंग घेतल्या जाते। यावेळी हा कार्यक्रम एखाद्या लग्न प्रसंगाच्या कार्यक्रमासारखाच असतो। दुसऱ्या दिवशी वेळ कुस्त्यांची दंगल या गावामध्ये आयोजित केली जाते। आजूबाजूच्या परिसरातील पैलवान या ठिकाणी कुस्त्या खेळायला येत असतात। त्यांना योग्य बक्षीस दिले जाते व त्यानिमित्त यात्रा शांततेत पार पडली जाते। देवानंद सानव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सिंदखेड राजा। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार।